आज लोकनेते दिबांच्या जन्मभूमीत म्हणजेच जासई गावात जासई ग्रामस्थ रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी रयत सेवक शिक्षक वृंद यांना दिबा पाटील चळवळ स्पर्धेच्या संयोजन समितीने भेट दिली. सर्वप्रथम दिबांच्या स्फूर्तीस्थळाला वंदन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात स्पर्धेच्या आयोजन संदर्भातील मार्गदर्शन बैठक संपन्न झाली. स्पर्धेचे मुख्य संयोजक व नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते दशरथ भगत, संयोजन समितीतील ज्येष्ठ रंगकर्मी रवी वाडकर, नाट्य क्षेत्रात लेखन दिग्दर्शक व भूमिका करणारे प्रशांत निगडे, ज्येष्ठ पत्रकार स्तंभलेखक आणि दिबांचे सहकार्य असलेले सुधाकर लाड, नवीन मुंबईतील ख्यातनाम कवी नाटककार लेखक गजानन म्हात्रे, विमानतळ नामकरण चळवळीतील प्रथम आंदोलक व संस्था प्रवक्ते शैलेश घाग, ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार उबाळे, पत्रकार संजय महाडिक, पत्रकार सुरेश पाटील, कौस्तुभ कटेकर, रयत शिक्षण संस्थेचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, या बैठकीचे निमंत्रक व आयोजक तथा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे सन्माननीय विनोद म्हात्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांसह जासई ग्रामस्थ रघुनाथ ठाकूर, गोपीनाथ म्हात्रे, अरुणा घरत, योगिता म्हात्रे, सुमन म्हात्रे, पुष्पा म्हात्रे, वंदना घरत, अमोल पाटील उपस्थित होते.